सुळगाव गावामध्ये कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या नामफलकाचे उद्घाटन. निपाणी तालुक्यातील सुळगाव गावामध्ये कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या नामफलकाचे उद्घाटन सदाशिव पवार यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रयत संघटना चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजू पवार हे होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक भिकाजी कांबळे यांनी केले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी निपाणी रयत संघटना शहराध्यक्ष उमेश भारमल, तालुका सेक्रेटरी कलगोंडा कोटगे, रयत संघटना निपाणी तालुका युवा अध्यक्ष बाळासो हदीकर, बाळकृष्ण पाटील, संतोष देसाई, नामदेव साळुंखे, नाना कुंभार, अशोक तोडकर, शिवाजी वाडेकर, संजय जोमा, संजय नाईक, विठ्ठल राजपूत, बाबासाहेब पाटील, गणपती चित्रे, तानाजी पाटील, भगवान गायकवाड, अभिनंदन चौगुले, बाळासो निप्पाणे, शक्ती कांबळे, संतोष कांबळे, मयूर पवार, अप्पासो कांबळे, विलास कांबळे, दत्तात्रय शेळके, आनंदा पवार, दत्तात्रय कांबळे, गणपती कांबळे, नीलकंठ गोरडे, चंद्रकांत पवार, संजय कांबळे, महादेव विटे, आनंद नलवडे, भाऊ सु कांबळे, अशोक कांबळे, नेताजी कांबळे, सोहम पाटील यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार संजय पवार यांनी मानले. तहसीलदार असतील, पोलीस डिपार्टमेंट असेल, या सर्वांना जर कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल, शेतकऱ्यांच्या पिकाला आणि भाजीपाल्याला जर हमी भाव मिळवायचा असेल, तर तुम्ही आम्ही शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारे एकत्र येण्याची काळाची गरज आहे आणि तुम्ही याल अशी आशा व्यक्त करतो. कारण आज विचार करा, आज आम्ही एका पक्षाचा झेंडा करतो, दुसऱ्या पक्षाचा झेंडा घेतो, त्या पक्षाच्यासाठी स्वतःचं घरदार सोडून स्वतःची बायका पोरं सोडून त्यांच्या पाठीमागारी फिरतो. कशासाठी फिरतो? अरे आज आपण विचार केला पाहिजे. पक्षाचं राजकारण करा, कोण कुठल्या पक्षाचं राजकारण करणार आहे त्याच्याशी देणं घेणं नाही, मात्र पहिला शेतकऱ्यांच्या हिताचं कोण राजकारण करत असेल, शेतकऱ्यांच्या हिताचं कोण राजकारण करून जर त्यांना न्याय मिळवून देत असेल, तर त्यांचा आमचा सत्कार करायला सुद्धा आमची तयारी आहे. मात्र शेतकऱ्यांच्यावर कोण अन्याय करत असेल, शेतकऱ्यांच्या नावानं शपथ घेत असाल, बाबासाहेब आंबेडकरच्या नावानं शपथ घेत असाल, छत्रपती शिवाजीराजांच्या नावानं शपथ घेत असाल, राजे बसवेश्वरांच्या नावानं शपथ घेत असाल, आणि जर शेतकऱ्यांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न कोणी केला, तर तुम्हाला या भागातनच काय तुमच्या पियाला सुद्धा न फिरून द्यायची ताकद या रयत संघटनेत आहे. आज तुम्ही सर्वांनी विचार करा, भावा भावात भांडणं लावली, जाती जातीत भांडणं लावली, धर्माधर्मात भांडणं लावली, घराघरात भांडणं लावली, आणि या सगळ्यांच्यात भांडणं लावून जर राजकारण साधायचं जर काम करत असतील, हे भाजपवाले असतील आणि काँग्रेसवाले करत असतील, तर या कोणत्याही नेत्यांना जर घराघरात जाती जातीत भांडणं लावल्याचं काम करत असतील, तर ही रयत संघटना खपवून घेणार नाही. एवढ्यासाठी रयत संघटनेची स्थापना आहे बंधूंनो. आम्ही कुणाला भीत नाही, आम्ही कुणाला भी घालत नाही. मग सदवानांनी सांगितलं, बाळासाहेब हदीकरनं सांगितलं, हे जे सगळे मावळे आहेत, हे कुठल्या सत्तेला, हे कुठल्या आमिषाला, हे कुठल्या कुठल्या दबावाला न बळी पडणार, हे सगळे मावळे आहेत. समोर तुम्ही बसलेले सगळे मावळे आहेत. कारण आज आम्ही कुणाला भेट नाही, कारण आमच्यात नैतिक ताकद आहे, आणि ही नैतिक ताकदच आम्हाला ही रयत संघटना पुढे घेऊन जाणार आहे. मी आज तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो, आज सगळ्यांनी विचार केला पाहिजे, कोण कुठल्या पक्षाचं काम करतंय त्याच्याशी देणं घेणं नाही, मात्र शेतकऱ्यांच्यासाठी कोण काम करत असेल, शेत मजुरांच्यासाठी कोण काम करत असेल, आमच्या सरकारकडे सातत्यानं माग आहे. ज्या दूधगंगा, वेदगंगा आणि पंचगंगा नदीच्या काठामध्ये जी काही पुराण घरं गेली असतील, पुराण पिकं गेली असतील, त्या कायम त्याचा निपक्षपातीपणे सर्वे झाला पाहिजे. ज्या पिकाचं नुकसान झालंय त्याची भरपाई मिळाली पाहिजे. जी पुरात घरं असतील, पावसात घरं असतील, त्यांना निपक्षपाती सर्वे करून त्याचा मोबदला मिळाला पाहिजे, यासाठी आमची रयत संघटना आहे. आणि जर तो मोबदला मिळत नसेल, तर ती मिळवून द्यायची ताकद या रयत संघटनेत आहे, आणि मिळवून दिलेला आहे. ज्यांना मिळालेलं नाही त्यांना मिळवून दिल्याशिवाय आम्ही गबसणार नाही. एवढेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो.